पराग धन्यवाद. जसं परागनी सांगितलं की हे फरमान जे आहे आता ज्याच्याबद्दल परागनी इतक्या विस्तृतपणे आपल्याला सांगितलं ते फरमाने सप्ती आहे. दुसऱ्या प्रकारची जी फरमानं असतात ती फरमाने बयाजी असतात. फरमाने बयाजी म्हणजे काय? तर बादशाह थेट समोरच्या माणसाला काहीतरी ॲड्रेस करत असतो. बादशहाला जेव्हा गरज आहे की उदाहरणार्थ उदाहरण म्हणून सांगतोय की समजा युद्ध आहे उद्या, तर तो आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या सुभेदारांना सांगतो की तुम्ही ससैन्य अमुक अमुक दिवशी अमुक अमुक ठिकाणी हजर व्हा. तर ह्याच्यासाठी बादशहाला कुणीही मध्ये येऊन अर्ज करायची, त्याला कुणी अधिक काही माहिती सांगायची गरज नाही. बादशहाला माहिती आहे की काय चाललं आहे. स्पेसिफिकली औरंगजेबासारखा जर बादशाह असेल की ज्यांनी 50 वर्ष अत्यंत काय म्हणतात व्यवस्थित बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे बघून ज्यांनी राज्य केलेलं आहे आणि जो स्वतःच्या स्वतःचे निर्णय स्वतः शेवटपर्यंत घेत होता, तर त्याच्या आधी म्हणजे औरंगजेब जेव्हा बादशाह होता तेव्हा त्याचा जो मुलगा होता मुअज्जम, जो त्याच्यानंतर त्याच्या मरणानंतर जो बादशाह झाला, त्याचं एक निशान आहे. तर आता हे निशान काय आहे, ह्या निशानामध्ये काय तपशील लिहिलं आहे, एकूण निशान म्हणजे काय, हे सांगायला मी माझा दुसरा सहकारी अभ्यासक सत्यन वेलणकर, तो कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, त्याला मी आमंत्रित करतो आणि त्याला विनंती करतो की त्यांनी पुढे बोलावं. धन्यवाद. नमस्कार. तर याच संदर्भामध्ये जे काही कागदपत्र आपण पाहणार आहोत त्यात मुघल शहाजहा मुअज्जम ज्याचा एक निशान आहे, तर प्रथम आपण निशान म्हणजे काय हे बघूया. तर मुघल जे काही दस्तावेज आहेत त्यात त्याचे जे प्रकार आहेत त्यात निशान नावाचा एक प्रकार असतो. तर निशान म्हणजे बादशाहच्या मुलाने मुलीने किंवा त्यांच्या मुलांनी ज्यांना बादशाह जादा म्हणतात त्यांनी लिहिलेलं पत्र किंवा आज्ञा असतात त्याला निशान म्हणतात. बादशाहच्या पत्नीने म्हणजे ते कन्सोर्ट असते बादशाहची, तिने लिहिलेलं जे आज्ञा किंवा पत्र असतं त्याला हुक्म असं म्हणतात. तर आता परवानच्या नावाचा एक दुसरा प्रकार आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंटचा मुघल डॉक्युमेंटचा, ते अधिकारी किंवा मंत्र्यांनी लिहिलेलं पत्र असतं. तर हे फरमान, परवानच्या आणि हे निशान ह्याच्यामधले आता साम्यक आहेत काय आहेत ते आपण बघू. तर फरमानाप्रमाणेच निशानसुद्धा अहकामे दिवानी म्हणजे प्रशासकीय कामासंदर्भातली जे हुकूम असतात त्या संदर्भात इश्यू केलं जातं किंवा जारी केलं जातं. अहकाम हे हुकमचं अनेकवचन आहे. आता फारसी काही शब्दांची दोन अनेकवचनं होतात, जसं अहकाम हे हुकम म्हणजे हुकम अहकाम आणि अहकामात, तसं खबर अखबार आणि अखबारात अशी ती अनेकवचनं होतात. तर ज्याप्रमाणे परवंच्यामध्ये बादशहाने फरमान दिलेले हुकूम विदित केलेला असतो त्याचप्रमाणे निशानमध्ये सुद्धा बादशहाने जे फरमानात हुकूम दिलेले असतात किंवा आज्ञा दिलेल्या असतात त्याच विधित केल्या जातात किंवा त्याला पुष्टी दिली जाते. आता याचा सब्जेक्ट मॅटर काय असतो निशानाचा, तर जमिनीच्या इनामाच्या सनदा किंवा नियुक्तीच्या संदर्भातले जे काही असतात मॅटर्स किंवा बादशहाने फरमानात दिलेली इनामं असतात किंवा नियुक्ती असतात त्याला पुष्टी देण्याचं काम हे निशान करतं. आता निशान हा फरमानाच्या खालोखालचा परंतु परवानच्या वरच्या दर्जाचा एक दस्तऐवज आहे. तर आता निशान नेमकं कोणाला पाठवलं जातं किंवा त्याचा ॲड्रेसही कोण असतो, तर दौलतीचा नोकर किंवा जे मंत्री असतात, उमराव असतात किंवा मांडलिक राजे असतात किंवा बादशाह खेरीज जे मुघल घराण्यातल्या इतर लोक असतात किंवा इतर राज्यसत्तांचे प्रमुख असतात जसे आदिलशहा किंवा कुतुबशहा, अशा लोकांना निशाणं पाठवली जातात. आता इतर राज्यसत्तांचे जे प्रमुख असतात त्यांना पाठवलेल्या एका निशाणचं उदाहरण म्हणजे विजापूरच्या आदिलशहाला औरंगजेबाने पाठवलेलं एक निशाण आहे, ते मजमुआ ए मक्तुबात नावाचे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता काही वेळा जुन्या फरमानातील हुकमाला पुरवणी म्हणून सुद्धा प्रशासकीय आज्ञा म्हणून निशाण काढलं जातं. आता या निशाणाची वैशिष्ट्य काय असतात ती आपण बघूया. आता जसं गुरुप्रसादने सांगितलं की वरच्या बाजूला फरमानाच्या सरखत किंवा श्रीकारासारखा एक भाग असतो, तसंच निशाणाला पण असतो हा वरचा भाग, तर त्याला सरखत किंवा श्रीकार आपण म्हणतो तसं ते असतं. तर मुघल बादशाह अकबराच्या काळापूर्वी निशाणावर जो वरचा भागात जो मजकूर लिहिला जायचा तो हु अल गमी असा असायचा. हे आपल्याला कशावरनं दिसून येतं तर बाबासाहेब फरमान आहे आणि
त्याचा मुलगा मिर्झा अस्करी याचं 1549 निशाण आहे, तर त्याच्यावर हे हुवल गनी असं लिहिलेलं आहे वरच्या बाजूला. तर या नंतरच्या काळामध्ये हुवल गनी ऐवजी अल्लाहू अकबर असं लिहिलं जाऊ लागलं. आणि शहाजहानच्या काळापासून बहुतांश निशाणांवर सुरुवातीला बिस्मिल्ला अल रहमान अल रहीम असं लिहिल्याचं आढळतं. आता हे जे प्रस्तुत फरमान आहे मुअज्जम, सॉरी निशाण आहे मुअज्जमचं, त्या निशाणावर सुद्धा अनल रहीम असं सुरुवातीला लिहिलेलं आहे. आता त्याच्या खालोखाल बादशाचा तुघरा असतो निशाणावरती. तुघरा म्हणजे होलोग्राम सारखा प्रकार असतो की जो एक प्रत्येक बादशाचा तुघरा हा निराळा असतो, आणि ते लिहिण्यासाठी तुघरा नवीस नावाचा एक वेगळा अधिकारी असतो, तो फक्त तुघराच काढतो, म्हणजे तेच त्याचं काम असतं. तर बादशाचा तुघरा असतो आणि त्याच्यामध्ये निशाण म्हणजे राजपुत्र किंवा बादशाचा वारस असणाऱ्या व्यक्तीने पाठवलेली शाही आज्ञा असते, त्यामुळे बादशाचा तुघरा आणि त्याची राज्यचिन्ह त्याच्यावर उमटवलेली असतात. आणि निशाणावरील बहुतांश तुघरे जे असतात बादशाचे, त्याच्यामध्ये बादशाची बिरोद लिहिलेले असतात आणि ब फरमान ई असे शब्द त्याच्यामध्ये वाचता येतात. आता दुसरं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्या खाली बादशाच्या तुघऱ्याच्या खाली शहाजहाद्याचा तुघरा असतो. म्हणजे निशाणावर, म्हणजे निशाण ओळखण्याची खूण काय, तर त्याच्यावर दोन तुघरे असतात. फरमानावरती एकच तुघरा आणि एकच शिक्का असतो, निशाणावरती दोन तुघरे असतात. जो पहिला तुघरा असतो तो बादशाचा असतो आणि त्याच्या खाली जो तुघरा असतो तो शहाजहाद्याचा असतो आणि त्याच्या शेजारी त्याचं सील असतं. आता हा जो शहाजहाद्याचा तुघरा आहे तो त्याच्यामध्ये निशान, बरेच वेळेला शब्द जे येतात ते निशाने अलिशाने सुलतान आणि त्याचं नाव असं असतं, आणि त्याचा अर्थ असा की हा जो हुकूम आहे किंवा हे जे निशान आहे ते निशाणाखाली इन्सिग्नियाखाली जारी करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या बाजूला शहाजहाद्याचा शिक्का असतो, त्या शिक्क्यावर शहाजहाद्याचं नाव, त्याच्या बिरुदावल्या आणि त्याच्या वडिलांचं म्हणजे बादशाचं नाव आणि शिक्क्याचं साल असतं. आता या निशाणामधली लेखनाची अजून काय वैशिष्ट्य आहेत, तर निशाण हा फरमानाच्या खालोखालचा दस्तऐवज असल्याने परवानच्यासारख्या खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या दस्तऐवजांपेक्षा त्याचं रूप वेगळं दिसावं किंवा ते डिस्टिंग्विश करता यावं म्हणून काही विशिष्ट लेखन पद्धती अवलंबली जाते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय असतं की मुघल फरमानाप्रमाणेच निशाणाच्या मजकुराच्या ज्या पहिल्या दोन ओळी असतात त्या शॉर्ट किंवा आखूड असतात मुघल फरमानाप्रमाणेच. त्याच्यानंतर एखाद्यावर जर विशेष कृपा दाखवायची असेल तर बादशाह ज्याप्रमाणे या ओळींच्या या बाजूला आपला शेरा किंवा आपल्या हस्ताक्षरात काही मजकूर लिहितो, त्याचप्रमाणे शहाजहादा सुद्धा आपल्या हस्ताक्षरात काही मजकूर निशाणाच्या सुरुवातीला किंवा खालच्या बाजूला जी ताकीद असते त्या ताकीदमध्ये लिहितो. आता निशाणाचा जो मुख्य मजकूर असतो तो त्याचा आशय काय असतो, तर निशाणातला मुख्य मजकूर हा मुख्यत्वे करून राजकीय परिस्थिती, सोयुरगुल म्हणजे धार्मिक देणग्या, एखाद्यावर दाखवलेला विश्वास किंवा कृपा, किंवा राज्यातील प्रदेशातून मुक्तपणे ये जा करण्यासाठी परकीय प्रवाशांना किंवा व्यापाऱ्यांना दिलेले परवाने, त्याला निशाणे राहदारी असं म्हणतात. आणि याच्यासाठी याच्याशी संबंधित हे सगळं असल्यामुळे बहुतांश वेळा निशाण हे फरमानानंतर पाठवलं जातं आणि निशाण पाठवण्याचा उद्देश हा बादशाहने फरमानात पाठवलेल्या हुकमांना पुष्टी देणे किंवा फरमानात दिलेले आदेश दृढ करणे हा असतो. आता निशाणांचा अभ्यास करताना काही विद्यार्थ्यांचे गैरसमज होतात. आता निशाणाचं दृश्य स्वरूप मी जसं सांगितलं की साधारणपणे फरमानासारखंच असतं की पहिल्या दोन ओळी आखूड असतात, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गैरसमज होऊ शकतो की निशाण म्हणजेच रॉयल फरमान आहे की काय. पण ते ओळखण्याचा एक प्रमुख गोष्ट मी जशी सांगितली की निशाणावर दोन तुघरे असतात आणि फरमानावर फक्त एक तुघरा आणि एक शिक्का असतो, हा एक प्रमुख फरक आहे निशाणा आणि फरमानामध्ये. आणि अनेकदा म्हणजे दुसरं एक त्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की निशाणातल्या मजकुरात हुक्म जलील अल कद्र किंवा अम्र जलील अल कद्र किंवा अम्र अली किंवा अम्र वाला, अम्र म्हणजे हुकूम, असे शब्द निशाणामध्ये येतात. किंवा दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की बादशाची कृपा दर्शवणारे काही शब्द निशाणामध्ये येतात,
जसं की इनायत शहाना किंवा इनायत सुलतानी अशा स्वरूपाचे शब्द येतात. आता मुअज्जमचं हे जे निशान आहे, प्रस्तुत निशान, त्या निशानामध्ये मस्कुरातल्या दुसऱ्या ओळीत ब अल्ताफ बादशाही व इनायत आली, म्हणजे बादशाने केलेल्या सर्वोच्च कृपेमुळे असे शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ह्या निशानामध्ये पर्टिक्युलरली इन निशान म्हणजे या निशानानुसार ह्या निशानानुसार असे शब्द आलेले आहेत, त्यामुळे म्हणजे हे क्लिअर असं की हे निशान आहे. पण ज्या ठिकाणी असे शब्द येत नाहीत इन निशान, त्या ठिकाणी हे जे वर्षे शब्द मी सांगितले त्या अर्थाचे शब्द येतात. आता ही जी सगळी माहिती आहे ही तुम्हाला कुठे मिळेल, म्हणजे फरमानाच्या बाबतीतली किंवा निशानाच्या बाबतीतली किंवा परवानच्या म्हणजे काय किंवा मुघलांची आणखी कोणती डॉक्युमेंट्स आहेत? तर डॉक्टर मोमीन मोहिउद्दीन यांचं एक चांगलं पुस्तक आहे, द चान्सेलरी अँड पर्शियन एपिस्टोलोग्राफी अंडर द मुघल्स. ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला ही सर्व माहिती विस्तृतपणे वाचायला मिळेल. आता हे जे प्रस्तुत निशान आहे तर त्याच्यामध्ये जे आधी औरंगजेबाने खेम सावंताला जे फरमान पाठवलेलं आहे सर देशमुखीविषयी, त्याचंच तळकोकणाच्या सर देशमुखी पूर्वत करण्यासंबंधीची माहिती, त्याची मागणी खेम सावंतीने केलेली आहे आणि याचं फरमान जारी केलेलं आहे आणि लवकरच त्याचं म्हणजे कन्फर्मेशन येत आहे असं मुअज्जम ह्याला कळवतो खेम सावंताला. असं हे निशाण आहे. धन्यवाद.